तर बहुनो नमस्कार, जय शिवराय। माझे नाव संकेत, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर बहुनो, आजचे आपले ट्युटोरियल थोड्या वेगळ्या टॉपिकवर असणार आहे। तो कोणता टॉपिक आहे हे तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, तरी पण एकदा सांगून येतो बहुनो। आजच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला बॅनर डिझाईन करताना जी शुभेच्छुक नेम तुम्ही ॲड करणार आहे, तर बहुनो त्या शुभेच्छुक नेमसाठी फुटर तुम्ही कशा प्रकारे क्रिएट करू शकता हे सांगणार आहे बहुनो। या ट्युटोरियलमध्ये तुमच्या नावाप्रमाणे तुमच्या डिझाईननुसार ते फुटर तुम्ही मॅन्युअली पिक्सेलमध्ये कशा प्रकारे क्रिएट करू शकता हे सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला काही रेडीमेड फुटरसुद्धा प्रोव्हाइड केले आणि बहुनो त्याचबरोबर त्यांचे प्रिसेटसुद्धा प्रोव्हाइड केलेले, जेणेकरून बहुनो जर तुम्हाला रेडीमेड फुटर्स यूज करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर जर तुम्हाला कमीत कमी वेळात फुटर क्रिएट करून त्याचबरोबर नावसुद्धा ॲड करायचं असेल तर प्रिसेटचा तुम्ही यूज करू शकता। आणि जर तुमच्या नावाप्रमाणे तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये आपलं फुटर क्रिएट करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता। तर बहुनो कशाप्रकारे नेम फुटर्स तुम्ही क्रिएट करू शकता याची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगितले। सो कोणी हा व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून बहुनो फुटर्स क्रिएट करताना तुम्हाला पुढे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। बहुनो जे रेडीमेड फुटर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केले त्याचबरोबर जी PLP फाईल दिलेली, तर बहुनो त्याची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता। पण बहुनो फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड एवढ्यामध्ये मी तुम्हाला पुढे दोन स्टेपमध्ये दिलेला आहे। सो कोणी एवढं स्किप करून बघू नका, जेणेकरून बहुनो दोन्ही पासवर्ड तुम्हाला भेटून जातील। बहुनो पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती आहे, जर हे ट्युटोरियल तुम्हाला आवडले, हे फुटर्स जर तुम्हाला आवडले, तर बहुनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर बहुनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल, तर बहुनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण बहुनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात। तर चला बहुनो कोणत्याही टाइम वेस्ट न करता आजच्या स्पेशल ट्युटोरियलला इथे आपण स्टार्ट करूया। तर बहुनो बॅनर डिझाईनमध्ये जे आपण शुभेच्छुक नेम यूज करतो, तर बहुनो त्या नेमसाठी फुटर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल ॲप ॲप्लिकेशन ओपन करायचे। आता बहुनो ओपन केल्यानंतर जे फुटर तुम्ही क्रिएट करणार आहे ते तुम्ही मॅन्युअली कशाप्रकारे क्रिएट करू शकता हे सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देतो। त्यानंतर बहुनो मी तुम्हाला 5-6 रेडीमेड फुटरसुद्धा प्रोव्हाइड केले, तर बहुनो त्या फुटरचं तुम्हाला कशाप्रकारे यूज करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो। तर बहुनो मॅन्युअल फुटर क्रिएट करण्यासाठी सिम्पल तुम्हाला लेअरवर यायचं आहे, त्यानंतर सिम्पल कलरवर क्लिक करून एक ब्लॅक कलर किंवा बहुनो ब्लॅकच्या शेडमध्ये एक कलर इथे चूज करायचा आहे। चूज केल्यानंतर बहुनो सिम्पल ही जी न्यू टेक्स्ट लेअर आहे ही सिम्पल तुम्हाला डिलीट करायची। डिलीट केल्यानंतर जो ए त्याच्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन भेटतं, तर बहुनो सिम्पल त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर चौथा ऑप्शन तुम्हाला भेटून जातं शेप म्हणून, सिम्पल शेपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेपवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर शेप तुम्हाला बघायला भेटून जातात। तर बहुनो सिम्पल ज्या शेपमध्ये तुम्हाला फुटर क्रिएट करायचा आहे तो शेप इथे ॲड करायचा, ॲड केल्यानंतर सिम्पल याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं। ॲडजस्ट केल्यानंतर बहुनो तुम्हाला वाटलं अशा प्रकारे तुम्ही लेफ्ट साईडला घेऊ शकता, परत सेंटर अलाइनिंगवर क्लिक करून व्हर्टिकल सेंटर याला करून घ्यायचं, परत बहुनो ही लेअर तुम्हाला कॉपी करायची, कॉपी केल्यानंतर सिम्पल क्रॉपवर क्लिक करून याला फ्लिप करायचं आहे। फ्लिप केल्यानंतर परत बहुनो अशा प्रकारे याच्या राईट साईडला तुम्ही ही लेअर ॲडजस्ट करू शकता, परत सेम प्रोसेस रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून व्हर्टिकल सेंटर याला करून घ्यायची, जेणेकरून तुम्ही पाहू शकता एक बेसिक फुटर इथं आपलं क्रिएट झालेलं आहे। सिम्पल बहुनो या दोन्ही लेअर्सला मी सेंटरला आणतो, सिम्पल त्या दोन्ही लेअर सिलेक्ट करून रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून सेंटर करून घेतो। आता बहुनो सिम्पल याला एक चांगला लुक देण्यासाठी परत शेपवर क्लिक करतो, परत बहुनो याला अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करून घेतो। आता बहुनो याची लेंथ अशा प्रकारे इथे मी इन्क्रीज करतो, ओकेवर क्लिक करतो। आता बहुनो तुम्ही पाहू शकता एक फुटर इथे मी तुमच्या समोर लाईव्ह क्रिएट केलेलं आहे। एकदम सिम्पल स्टेप बहुनो, तुम्हाला जो शेप पाहिजे तो शेप क्रिएट करून तुम्ही फुटर क्रिएट करू शकता। सिम्पल जसं मी तुम्हाला प्रोसेस सांगितली, याच्या शेजारी जे तुम्हाला ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून सिम्पल शेपवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला भरपूर शेप भेटून जातात, ट्रँगल, सर्कल, रेक्टँगल, तर बहुनो त्यांचे यूज करून हे फुटर तुम्ही क्रिएट करू शकता। आता बहुनो सॅम्पल म्हणून तुम्हाला एक फुटर मी दाखवून येतो, सिम्पल याची साईज अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करतो। आता बहुनो तुम्ही पाहू शकता जो आपण ट्रँग्युलर पोर्शन वरती ॲड केला, तर बहुनो तिथे तुम्ही शुभेच्छुक हे टेक्स ॲड करू शकता। आणि बहुनो जो आपण सर्क्युलर पोर्शन क्रिएट केला होता, तर बहुनो तिथे तुमचं नाव तुम्ही ॲड करू शकता। तर बहुनो अशा प्रकारे वेरियस टाईपमध्ये वेरियस डिझाईनमध्ये हे फुटर्स तुम्ही क्रिएट करू शकता। आता बहुनो जे रेडीमेड फुटर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ज्यात फक्त तुम्हाला युनिकोड टाकून आपलं नाव क्रिएट करायचं आहे, तर बहुनो ते फुटर मी तुम्हाला दाखवून येतो। सिम्पल सर्वात आधी जे फुटर मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे। ॲड करण्यासाठी वरती तुम्हाला ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून जे शेवटून 3 नंबरचं ऑप्शन आहे म्हणजेच बहुनो ओपन डॉट PLP फाईल, त्यावर क्लिक करून वरती ब्ल्यू लाईनमध्ये जे पहिलं ऑप्शन आहे म्हणजेच बहुनो .PLP त्यावर क्लिक करून ह्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बहुनो ज्या फोल्डरमध्ये
मी दिलेली फाइल तुम्ही पासवर्ड टाकून एक्स्ट्रा केली असेल तर बघा नो ते फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्या फोल्डरमध्ये तुम्हाला दोन फोल्डर भेटणार आहे, एक म्हणजे फुटर्स आणि दुसरं म्हणजे पीएलपीचं. तर बघा नो ते फुटर्स म्हणून फोल्डर आहे, त्यामध्ये मी तुम्हाला रेडीमेड फुटर्स प्रोव्हाइड केले. ते सिंपल पिक्सेलमध्ये तुम्ही ॲड करून मॅन्युअली तुमचं नाव क्रिएट करू शकता. आणि बघा नो तुमच्याकडे जर कमी टाईम असेल, डायरेक्टली तुम्हाला तुमचं नेम क्रिएट करायचं असेल, तर सिंपल हे जे प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्यावर सिंपल क्लिक करायचं. दुसरं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून ओपनसुद्धा करून घ्यायचं आहे आणि सायमल्टेनियसली ॲडसुद्धा करून घ्यायचं आहे. मी सिंपल बॅक करतो आहे, कारण वरती तुम्ही पाहू शकता ते फुटर ऑलरेडी इथे मी क्रिएट केलेलं आहे. सिंपल त्यावर मी क्लिक करतो, ओकेवर क्लिक करतो. आता बघा तुम्ही पाहू शकता नावासहित हे फुटर इथे तुम्हाला दिसतं. तर बघा हे फुटर तुम्ही पाहू शकता सिंपल एक रेक्टेंगल शेप आहे. जर बघा यालाच तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल, सिंपल टेक्स्टवर तुम्ही क्लिक करा, शेपवर क्लिक करून जशी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली सिंपल रेक्टेंगल सिलेक्ट करा, अशा प्रकारे याची लेंथ इन्क्रीज करा. आणि बघा तुम्ही पाहू शकता आपलं फुटर इथे क्रिएट झालेलं आहे. फक्त बघा सिंपल ती लेअर सिलेक्ट केल्यानंतर सेंटर लिंक याला तुम्हाला दोन्ही साईडला करून घ्यायची आणि सिंपल जे बॅकचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून बॅक साईडला टाकून द्यायचं आहे. म्हणून तुम्ही पाहू शकता सिंपल एक रेक्टेंगल शेपमध्ये आपले फुटर होतं. आणि बघा सिंपल एक रेक्टेंगल ॲड केल्यानंतर आपलं फुटर इथे मॉडिफाईड झालेलं आहे. आता बघा हे जर फुटर तुम्हाला पाहिजे नसेल सिंपल लेअरवर क्लिक करा. लेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जवळजवळ 7-8 फुटर्स इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केले. तर बघा सर्वात आधी जे बॉटम साईडचं फुटर आहे हे तुम्हाला हाईड करायचं आहे. सिंपल हाईड करा, दुसरे ते व्हिजिबल करा. दुसरं तुम्ही पाहू शकता दुसरं पण एकदम परफेक्ट आहे. आणि बघा जे पहिले दोन आहे त्याला तुम्ही पाहू शकता पहिले दोन एकदम परफेक्ट आहे. सिंपल ही जी लाईन आपण ड्रॉ केली होती ती हाईड करतो. आता बघा तुम्ही पाहू शकता पहिलं आणि जे दुसरं फोल्डर आहे त्याला जॉईन केल्यानंतर एक वेगळा शेप आपल्या फुटरला इथे प्रोव्हाइड झालेला आहे. तर बघा अशा प्रकारे सुद्धा थोडी आयडिया लावून हे दोन फुटरचा यूज करून एक फुटर तुम्ही क्रिएट करू शकता. तुम्हाला लाईन पाहिजे लाईन सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तिसरं मी तुम्हाला दाखवून येतो, तिसरं पाहू शकता तिसरं सुद्धा एकदम कडक आहे. त्यानंतर चौथं दाखवतो, चौथं पाहू शकता जे दुसरं फुटर होतं त्याला फक्त व्हर्टिकल फ्लिप करून त्याच्या दोन लेअर इथे मी ॲड केलेलं आहे, जेणेकरून म्हणू रिबन टाईप फुटर इथं आपलं दिसतंय. परत बनो ती लाईन इथे शो करतो जेणेकरून म्हणू आपलं फुटर एकदम परफेक्ट दिसेल. आता म्हणून तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला जे फुटर मी तुम्हाला क्रिएट करून दाखवलं ते सुद्धा रेडीमेड इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. परत लेअरवर क्लिक करून पुढचं फुटर दाखवतो. पुढचं तुम्ही पाहू शकता सिंपल ही लाईन हाईड करतोय. पुढचं पाहू शकता एकदम कडक आहे. दोन बॉर्डर्स इथे मी कर्व केलेले आहे. आणि बघा दोन बॉर्डर्स इथे ॲज इट इज आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट लुक या फुटरला इथे आलेला आहे. त्यानंतर पुढचं दाखवतो, पुढचं पाहू शकता जसं मी तुम्हाला ट्रँगल ॲड करून ते फुटर क्रिएट करून दाखवलं सेम बघा सर्कल इथे मी ॲड केलेलं आहे, जेणेकरून टॉप साईडला कर्व पोर्शन इथे आपला क्रिएट झालेला आहे. आता बघा लास्ट फुटर मी तुम्हाला दाखवतो. लास्ट तुम्ही पाहू शकता इलिप्स शेपमध्ये हे फुटर इथे मी क्रिएट केलेलं आहे. आता बघा याला जर तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल सिंपल हे फुटर सिलेक्ट करा. परत बघा कॉपीवर क्लिक करून अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करा. ऍडजस्ट केल्यानंतर सिंपल इजी लेअर आहे त्या फुटरच्या बॉटम साईडला तुम्हाला टाकायची. त्यानंतर सिंपल कलरवर क्लिक करून इनेबल म्हणायचं. त्यानंतर बघा जो कलर तुम्हाला पाहिजे आहे तो सिंपल अशा प्रकारे इथे सिलेक्ट करायचा. आता बघा सॅम्पलसाठी एक कलर इथे मी सिलेक्ट करतोय. तुम्ही पाहू शकता हा कलर इथे मी सिलेक्ट केलेला आहे. परत बघा याला अशा प्रकारे इथे तुम्ही ऍडजस्ट करा. आता बघा तुम्ही पाहू शकता या फुटरसाठी इथे आपण ड्रॉप शॅडो क्रिएट केलेली, फक्त आपण लेअर कॉपी केली त्याला फक्त बॅक साईडला टाकली आणि बघा त्याची मुवमेंट अप्लाय करून ही शॅडो इथे आपण क्रिएट केलेली. तर बघा अशा प्रकारे सुद्धा हे जे फुटर मी तुम्हाला रेडीमेड प्रोव्हाइड केले त्यांना तुम्ही मॉडिफाय करू शकता. आता बघा जे नाव तुम्ही क्रिएट करणार आहे त्याला तुम्हाला कशाप्रकारे क्रिएट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर बघा नाव क्रिएट करण्यासाठी सिंपल हे जे तुम्हाला नाव दिसतं आहे त्यावर डबल क्लिक करायचं. तुमच्या नावाचं युनिकोड इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. युनिकोड हा तुम्हाला स्त्रीलिपी या फोनसाठी क्रिएट करायचा आहे. युनिकोड क्रिएट करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन फोन कन्व्हर्टर किंवा नो युनिकोड पॅड हे ॲप्लिकेशनचा यूज करू शकता. क्रिएट केल्यानंतर सिंपल हा संपूर्ण युनिकोड सिलेक्ट करून इथे पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर सिंपल ओकेवर क्लिक करायचं. तुमचं नाव इथे चेंज होणार आहे. जर बघा तुमच्या नावाची लेंथ मोठी असेल तर सिंपल लेअरवर क्लिक करून जे पण फुटर तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल त्या फुटरची साईज तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची. सिंपल इन्क्रीज करण्यासाठी अशा प्रकारे ते फुटर ॲडजस्ट करायचं. इथं तुम्हाला एक ॲरोचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करून अशा प्रकारे याची साईज तुम्हाला इन्क्रीज करायची, जेणेकरून बघा तुमच्या नावाप्रमाणे या फुटरची साईज इथे इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर बघा जे शुभेच्छुक नेम आहे तिथे जर तुम्हाला अभिवादक हे नाव ॲड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. सिंपल त्यावर डबल क्लिक करा. अभिवादकसाठी जो युनिकोड आहे तो सिंपल पेस्ट करून ओकेवर क्लिक करा. त्यानंतर ते पण नाव इथे चेंज होणार आहे. आणि जर बघा हे सर्कल तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही पाहू शकता सर्कल इथे मी हाईड केलेले आहे, जेणेकरून ओनली टेक्स्ट इथं आपलं शो होत आहे. तर बघा अशा प्रकारे मॉडिफाईड करून तुम्हाला जेवढं स्टायलिश तुमचं नाव क्रिएट करायचं आहे तेवढं स्टायलिश इथे तुम्ही करू शकता. आता बघा नेम क्रिएट केल्यानंतर त्याला सेव्ह करण्यासाठी सिंपल तुम्हाला लेअरवर यायचं आहे. लेअरवर आल्यानंतर सर्वात आधी ही जी ट्रान्सपरंट आहे यावर क्लिक करून बॅकग्राऊंड इथं तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह केल्यानंतर रिमूव्ह करण्याआधी
बहनो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता या फुटरच्या मागे जी आपण शॅडो क्रिएट केली, तर बहनो त्या शॅडोचा कलर तुम्ही पाहू शकता थोडा ब्ल्यू आहे, आणि बहनो जो टेक्स्टचा कलर आहे हा ब्लॅक आहे. तर बहनो जो शॅडोचा कलर असणार आहे, बहनो जो टेक्स्टचा कलर असणार आहे तोच तुम्हाला व्हाईस वर्सा अप्लाय करायचा आहे. म्हणजेच बहनो जे आपण शॅडो क्रिएट केली त्याला सुद्धा ब्लॅक शॅडो इथे आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे, जेणेकरून बहनो तो परफेक्ट लुक इथे आपला क्रिएट होईल. आता तुम्ही पाहू शकता दोन्ही एकदम मॅच झालेले. आता सिंपल सेव्ह करण्यासाठी दुसरं ऑप्शन भेटतं, त्यावर क्लिक करून सेव्ह एज इमेजवर क्लिक करून अल्ट्रा क्वालिटी इथे सेट करायची, आणि सिंपल सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून हे टेक्स्ट हे फुटर इथे तुम्ही सेव्ह करू शकता. तर बघून अशा प्रकारे आपले ट्युटोरियल इथे पूर्ण झालेले. यात मी तुम्हाला मॅनर डिझाईनसाठी शुभेक चुक नेम ॲड करण्यासाठी फुटर कशाप्रकारे क्रिएट करायचं हे सांगितलेलं आहे. एकदम सिंपल स्टेप बनो, खूप इझी प्रोसेस आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काही रेडीमेड फुटरसुद्धा प्रोव्हाइड केलेले, त्याचबरोबर त्यांचे प्रिसेटसुद्धा प्रोव्हाइड केले, त्याचबरोबर त्यावर नावसुद्धा ॲड करून दिलेलं आहे, जेणेकरून बनो तुम्ही फक्त तुमचं नाव चेंज करून तुम्हाला जे फुटर पाहिजे त्या फुटरमध्ये तुम्ही तुमचं नाव क्रिएट करू शकता. तर बनो आशा करतो आजचे ट्युटोरियल तुम्हाला आवडले असणार. कसे वाटले ट्युटोरियल, कसे वाटले फुटर्स डिझाईन मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर भाऊनो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण म्हणून आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला भाऊनो भेटू आपल्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.